సూర్యవంశం 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 సూర్యవంశం. బాబుజీ 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 బాబుజీ. काय मी ह्या वर्षी नापास झालो. नापास झालास होय. काय व्यास काम नाही. अपयशी यशाची पहिली पायरी असते. बर बर ओके. काय व्यास काम नाही. बर बर व्यास नाही. चौकात येडा मारून येतो बाबूजी. ही रागत आहे बस. बोला बाबूजी. किती वेशात नापास. फक्त तीन बाबूजी. तीन तीन होय. एक दोन. अपयशी यशाची पहिली पायरी असते. बाबूजी मी लगीन केलं हिच्या बरं. बाबूजी काय नालायका थांबतच. ना कपडेच माझं हे घे. तुझ्या बाटलीची दोन बोट जमण्याची कागदपत्र आणि दपाव इथन. दपाऊ म्हणजे काय. वाशाला चालता हो. अहो बाबूजी ऐका माझं. गेलंय कामाला ताटाई. एका दिवसात पाच पाच एकर वावर बांधल त्या. वीस वीस म्हशीचे धारा काढत्या. आणि काय नाही झालं तर शावाच्या वरात घुसगावून म्हणून उभा केला का नाही तरी पाखरं पळून जाते ती. पॅक 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 पॅक. काय म्हणलास काय म्हणलास. रे ऐकून घेतो काय बी बोललो गो. नाही का बुक्कीतात पाडी. राधे ऐक माझ तुझी तारीफ केली त्याशिवाय म्हातार आपल्याला घरात घेणार नाही. काय बाबूजी हराम खोरा. ह्या उपर किंवा लगेच करू तू माझं नाक कापलंय. काय तू आणि उत्सव मी बेकार आहे लकडी. आपल्या काकडी छकडी उत्सव बेकार आहे लडकी जिसने तुम्हाला हात पकडा. म्हाताऱ्या मला काय बी म्हणू नको. नाही डोक्यात गुड काढली. अरे रे उत्सव बेकार आहे लडकी. आजपासून तुमचं चाल बघणार नाही ठाकूर बाळू प्रताप. थांब तुझ्या डोक्यात येतं गुड काढ. अगे राधे ऐक माझे. आत्ताच म्हाताऱ्यांना मारून दिसतीस का. इतक्या अजून बाकी आहे. अजून आपल्याला इष्टी बस घ्यायची आहे. बस घ्यायची आहे. गाड्या पुसायच्या घ्या. तुला कलेक्टर होणार आहेस तू. म्हाताऱ्याला जहरवाली खीर द्यायची आहे. चल आपल्या घरला जाऊया. राधे झाला का तुझा अभ्यास करून. तुझ्या भानू प्रतापने तर काय एक दिवस अभ्यास करून कलेक्टर झाले. पावरनं जायला नाही राधे. अगं मग तू कवा होणार कलेक्टर. अरे माझ्या हिऱ्या अजून मी सिलेबस वाचते. अजून लय अभ्यास करायला लागणार तेव्हा ते मी कलेक्टर होणार. अगं राधे तुला साधं कलेक्टर व्हायचं आहे. एवढा अभ्यास करून काय तलाठी व्हायच नाही तुला. अरे बुरट्या तलाट्यापेक्षा कलेक्टर मोठा असतो. असं का. होय तलाठी काय मी बघता बघता होईल. मग बघता बघताच तलाठी होऊ. आपल्याला लवकरात लवकर म्हातारे भानू प्रतापचा बदला घ्यायचा आहे. वाचपा काढायचा त्याचा. इथं माझा अभ्यास होईना. मला पुण्याला अकॅडमीला जायला पाहिजे. मला माहितीच होतं तुझा इथं अभ्यास होईना. जा जिले आपली जिंदगी. जा तिकडे पुण्यात जाऊन अभ्यास कर. तर मी इकडे वडाचा धंदा चालू करतो. जा बघ व्यवस्थित जा पुण्याला. पोचल्यावर फोन कर. मी आदन म्हणणं येत जाईन. आणि वेगळं काय काना ऐकायला नाही पाहिजे माझ्या. ए बुट्या मी जायचंच नाही पुण्या. अगे जा जा कलेक्टर म्हणू. जा 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 तू. चल कोरे कोरे सपने मेरे बरसों से. हॅलो राधा दोन नवीन बस घेतल्या बघ. अरे वा खरंच काय. दहा वर्षानंतर पप्पा मम्मी कधी यायची. येत्या दोन मिनिटात थांब जरा. कधी आली तुझी मम्मी. या 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 कसा झाला प्रवास. मजेत. थांबा नमस्कार कर. मी तलाठी झाली. शपास माझी बायको शपास. हे गापट कोणाच आणलेस. अगं गापट नवय आपल्या दोघांचंच पोरगा आहे की. तू पुण्याला अभ्यास करायला गेलीस. तुझा अभ्यास होईना झालाय म्हणून मी तिथनं घेऊन आलाय दोन महिनेच असताना. विसरलीस का काय. जरा मजा केला तुमचा. मजा केला. हिरा बाबू या या. काय पाहिजे. जरा पैसे उचलणं पाहिजे होते. किती पाहिजे तुला. दहा हजार.
अरे 350 रुपयाचा कोट मी बुधवारच्या बाजारात घेतलाय, 400 रुपये म्हणतो, 50 रुपये कमी करायसाठी कपडे फाटत सुरलो तेव्हा कुठे त्यानं 50 रुपये कमी केलं आणि तू 10,000 मागायला फाटक्या पडायचं सेट आहे आणि मन हिरा टाकून हिरा आम्ही ऑफिसला निघाले, माणसं थांबली असतील, 7-12 द्यायचंय त्यांना. बरोबर जा जा, 50 रुपये साठवून ठेव जा. ठाकूरची बायको राधा काय कशी देत नाही बघतो. चल बोला. सूर्य वंचन अनासाहेब आहेत का? माहिती अण्णासाहेब मॅडम बाहेर तुम्हाला माणसं भेटायला, त्याच्या म्हणा ऊन खाली झालंय, आता मला जॉब आहे. श्यामलाल थांब, त्याच्या म्हणा आत या, आपली खास माणसं आहेत ती. बरोबर मॅडम ने बोलवलं यात. नमस्कार. नमस्कार, बसा. अरे तुम्ही बेकार आहे लड़की, आजपासून तुमचं तोंड बघणार आहे ठाकूर बाळू प्रताप. काय काम आहे? सातबारा खाते उतारा पाहिजे होता. बर कसं आहे, सातबारा उतारा लगेच मिळणार नाही, 8 दिवस थांबावं लागेल. आई बघ, आता माझ्या पाया पडते माझी सोन. अरे भाण्या, ठाकूर असतील तुझ्या घरात, तिकडे परत जर दिसलाच नाही तांगड मुडी. तुम्ही तर म्हणला सोनबाई पाया पडत्या, तिनं तर तुमचा टांगाच पलटी केला. ठाकूर बाळू प्रताप म्हणजे का गाय? अग्निपथ आम तुझ्या अजून मस्ती केली ना, आता जिरवी होती ठाकूर पळा. धातर इकडे जा, धातर प्रताप. बघितलंस त्याला मग त्यात संस्कार. तुमचाच नातू आहे, हिराचा पोरगा. काय हिराचा पोरगा? नाव काय तुझ? भानू प्रताप. भानू प्रताप बोला का? ही माझ्या आज्याचं नाव आहे. माझी आज्याचं नाव ऐकून सगळी भेट येते. भेट माहिती, आज्याचं नाव ऐकल्यावर सगळी उतारी मागायची ती, आज्याने सगळीकडे उतारी करून ठेवली. घोडा घोडा मला तिथं जवळ जाऊन बघायचा. तुला घोडा बघायचा? चल तुला घोडा लावतो, घोडा धावतो. बसणार का घोड्या? नको नको, मला भ्या वाटतय. भ्या वाटतय? बसल, मीच घोडा होतो, माझ्या बस. कसं वाटलं घोड्या बसून? उद्या कोणी येणार का घोड्या बस? येतो की बाय. हिरो बेटा का बेटा अजून कस काय आणलाय पोरतो? छोटा बांधा तिकडे. पप्पा भानू प्रताप म्हणायचं, इज्जत काढताय काय माझी? वरती जाऊ दे, मला सांग नावांना तुला शाळेत न्यायला उशीर व्हायला लागलाय, काय भानगड आहे? पप्पा माझा एक म्हातारा जोडीदार आहे, आम्ही गोडा गोडा खेळतोय. शेम तुमच्यावर दिसतो. काय जातो आज? बाबूजी, मेरे बाबूजी. वरती जाऊ दे, झालं गेलं सगळं इसरून जाऊया बाबूजी. भानू प्रताप थांब थांब, आज भेटणार आहेस का तू म्हाताऱ्या जोडीदाराला तुझ्या? बर ठीक आहे, मी तुझ्या जोडीदाराला खीर दे. जा बाळा जा, येणार दे खीर. जा मजा
घरात कोण कोण असतो तुझ्या? मम्मी पप्पा मी आणि इकडिया आज आजी पण आई लांब राहते ती आई माझा भेटतो का तुला? नाही ना लाईक माणूस आहे तू. कोण म्हटलं तुला? आमचा बा म्हटला. आणि काय काय म्हटलं? आई काय नाही म्हटला. इधर ना खीर मी आणली तुमच्यासाठी. खीर? माझ्यासाठी खीर आणलीस? बरं जात तुम्ही. वा वा व्यवस्थित जा व्यवस्थित. खावा तुम्ही. माझ्यासाठी खीर आणल्या माझ्या आवडीची खीर. वा वा घरात गेल्या खातो चला आपल्या नातवान दिलेली खीर खाऊया. हा वा माझ्या आवडीची खीर. वा वा या भारी आहे खीर. चला खीरा बेटीला फोन लावून सांगूया खीर भारी झाली. हॅलो हिरा बेटे. हिरा छातीत का जळ जायला लागले? रामलाल रामलाल गमेल पाठी घेऊन ये लवकर. माझी रक्ताची उलटी होणार आहे बहुतेक. ठाकूर रक्ता उलटी होणार म्हटलं तर हे काय भात वांग वाकाय लागलायचा? कसला तरी आवाज आलाय टांडी. मी दुसरी रास्ता निघाला हप्ता पडला बहुतेक. आणि काय काय पडलंय लागलं बघा. ही काय टॅक्सी? ही पहिलीच असताना गिळलेली शिदुबाची जत्रत नाडलेली. थांबा आणि काय काय गिळलं लागलं बघतो. भानू प्रताप लय खिरका वाटते कसा वकाय लावला आल्या का असतड्या बाहेर आम्हाला घरात बाहेर काढते. माझं नाव आहे का ही घेतली दोन गुंट जमीन आणि दपाऊ न दपाऊ म्हणजे काय माझी वाटल लाग चालता हो. बघितलं कसला संस्कार रक्ताची उलटी कोणाला म्हटलं असताना ही काय वांगण भात वाकाय लागलायचा.